ही गाय घरची का बाहेरून आणलेली? ही विकत घेतलेली. ही विकत घेतलेली गाय? हां, कालवड असताना. कालवड असताना. कोणाकडून घेतली? शेतकऱ्याचं नाव? बशीर मुजावर. गाव? डपाव. तालुका? जिल्हा? सांगली. त्यांच्याकडून घेतली? त्यांनी कुठून आणली माहिती काढली? त्यांनी माडेगावतून आणली. माडेगावमधून? कोणाकडून आणली माहिती विचारली? पण असेच गेलते पाहुण्या. बर. बारकी असताना? बारकी असताना. बर. म्हणजे मला माहिती मिळेल पूर्ण? मिळेल. किती दिवसात मिळेल? मी बैलाची आणि या गायची. हा, मी तुम्हाला उद्या संध्याकाळी. या बैलाची पण माहिती, आई वडिलाची आणि ह्या गायची आई वडिलांची सुद्धा मला माहिती पोच करा. 2007 मी एवढी असताना घेतली. 2007 लहान असताना? ह्या वयाची असताना ही घेतली होती. 7500 रुपये. बर. हे सगळ्या खेळांमधून काही विक्रीस आता सध्या आहे का? जर ही व्हिडिओ बघून कोण आम्हाला हे देणार आहे का ते देणार आहे का म्हणलं तर? विक्रीसाठी काही नाही. नाही ना? हा, ह्यांच्या पुढचं आता हे 5 महिने का बाय 3-4 महिने. बर. जरी कोण मोबाईल नंबर मागितला तर तुमची काय हरकत? काही नाही, त्यांना पूर्ण वेळ देऊ शकतो. देऊ शकताय, बोलू शकताय. ठीक आहे. मग आता सध्या ह्या गायींचा वापर शेण गोमूत्रासाठी आणि वासरासाठी आणि ही दूध पण काढतो. दुधासाठी सुद्धा गाय आणि ह्या गायचं दूध काढतंय? का नाही काढत? काढणं म्हणजे त्याला खोंडच होत होती. बर. त्यामुळं दूध घरात आमचे फादर म्हणायचे, अरे गायीचं दूध तेवढं कमी असते, त्याच्यासाठी सोडून जावं. विचार येत झाला त्या टायमाला मी दूध काढलंच नाही. मग आता काय, ही एकच पाळी झाली, दुसरी हिच्यानंतर एक पाळी झालेली माझ्या मित्राला दिली, अशी दिली. बर बर. कुकणमध्ये दिली. याच्या अगोदर वळू होतं का मामा? ह्याच्या अगोदर वळू एक होता की? हां, याच्या अगोदर एक होता. त्याच्या अगोदर नव्हता? त्याच्या अगोदर नव्हता. बर बर बर. मग आता वळूमार्गी झालात किंवा आता नशिबानं तुम्ही पार करून वासरू आणलंय, म्हणजे त्याच्या आई वडिलाची आता माहिती सध्या नाही पण मिळू शकते. ज्याच्याकडून वासरू आणलंय त्याच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकताय. बरोबर. तुम्हाला कधी वाटलंय आता सध्या की बाबा खरंच ही माझी ओळख झाल्यापासून अमुक अमक्या रक्तातून अमुक अमक्या वंशातून एखादा बैल असावा किंवा अमुक अमक्या खाणीतून एखादा बैल असावा असं कधी अभ्यास किंवा संकल्पना डोक्यात आली? आले की एक शेतकरी कमी करणार. कोणती संकल्पना आली? कोणत्या खाणीतून वासरू सांभाळायचं विचारायचं? राजसाहेबाला जेवढा अनुभव आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्ती अनुभव आहे, माझ्यापेक्षा विचार मोठे आहे त्यांचे, आणि तो माणूस माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे मी पण मान्य करतो. आणि त्यांच्या परगी मला एक बैल घ्यायचा आणि घेणार आहे. हे ठरलंय? ठरलंय. म्हणजे आज तुम्ही काय ठरवलं नाही की ह्याच खाणीचा घ्यायचा आहे? समोरच्याकडनं किंवा ह्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला ठरवून घ्यायचं अमुक अमक्या खाणीचाच बैल सांभाळ. बरोबर. ठीक आहे, तुमची आशा पूर्ण केली जाईल. आणि आज तुमच्याशी बोलून बरं वाटलं किंवा सडेतोड बोलणारा ओळू मालक हे दुर्मिळ आहे. आणि आज तुम्ही माझ्या शब्दाला मान देणार आहे हे जगापुढे उघड सांगितलं की आज तुम्हाला जो अभ्यास आहे त्या अभ्यासातून मी बैल सांभाळणार आहे. मी उघड प्रश्न विचारलाय तरी तुमच्या मनात असलं अमुक अमक्याच खाणीचा मला वापरायचा, तुम्ही स्वतः जर काही ठरवलं असलं तर बिंदास सांगा. म्हटलं तरी तुम्ही आत्ता सरळ सांगितलं की तुमच्या डोक्यात जे आहे ते मी करणार आहे. आज मी तुम्हाला असं सांगतो, मी कोंडली तालुक्या पुरत आहे, म्हणजे थोडीफार ओळख. आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आहे, पूर्ण महाराष्ट्रात गाजताय, मीडिया सगळीकडेच बघतात. आज तुम्ही बाहेर पण आहे, तुम्हाला महाराष्ट्र अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. म्हणतात तुमच्या माझ्यापेक्षा अनुभव वयान लहान जरी असला पण अनुभव जास्त आहे. सुनील मालक, माझ्यासारखं काम करणारी व्यक्ती भरपूर आहे, त्या काम करणारी संघटना म्हणा ग्रुप म्हणा भरपूर आहेत. तुम्हाला ह्या खिलार शेतकरी शान परिवारमध्ये थांबून निर्णय घ्यावा असं का वाटतोय? असं काय एवढं विशेष काम करतोय चॅनल? प्रश्नाचे उत्तर आहे माझ्याकडे. भरपूर आहेत मीडियावाले, भरपूर आहेत, 5 बोट समान नाहीत.
त्यातलं एकच बोट चांगलं आहे आणि त्यात कुठलं चांगलं आहे ते आपण पार करायचं त्यातला अभ्यास मी त्या अभ्यास केलेला आहे. किती वेळात किती महिन्यात किती वर्षात अभ्यास झाला आहे हा? मी तसं मी 2007 पासून मी अभ्यास घेतला आहे पण आता हे 3 महिन्यात मला अभ्यास भरपूर आला आहे, अनुभव जास्त यायले. या अनुभव आणि अभ्यास येण्यासाठी काय करताय दररोज तुम्ही? काय नाही, राज साहेबांचं काम बघतो मी. राज साहेबांचं काम बघून जरा मला त्यात उलट भरभर पडाले. अजून असं वाटायला या गायांच्या जर पाड्या बिड्या झाल्या तर ठेवूया. म्हणजे आधार लागत गेला चॅनल बघताना. ठेवूया, सांभाळूया असं वाटलं. मग ह्या चॅनलची ओळख व्हायची आधी असं वाटलं होतं का ही झाल्यावर ठेवायची आणि ती ठेवायची आणि ही सांभाळायची? एक एक आपलं तर ते कसं आहे माहिती आहे, दुकान चालवण्यासाठी दुकान काढलेलं असते. असं सरसळ म्हणायचं आहे, खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल किंवा खिलार शेतकरी शान परिवार हा शेतकऱ्यांसाठी एक योग्य गोष्टीचं दुकान आहे, विचारांचं दुकान आहे, मार्गदर्शनचं दुकान आहे, सल्ल्याचं दुकान आहे, आधाराचं दुकान आहे, सपोर्टचं दुकान आहे, एक जगण्यास साधन आहे दुकान. खिलार शेतकऱ्याची शान चॅनल आहे, एक आधार आहे. मी तर म्हणतोय आमचा आधार, माझं तर आधार स्तंभ असल्यामुळे झाले मला. म्हणजे अनुभव मला जास्त यायला. या चॅनलची ओळख व्हायची आधी असं कधी वाटलं होतं की खिलारमध्ये काम करत असताना आधारस्तंभ असावा, असल्यावर बरं असतंय, कोणाला तर आधारस्तंभ करून घ्यावा, ही विचार डोक्यात आलत का? नाही तसं काय नाही, पण तुमची कामगिरी बघून मला माझं मला मन म्हणाल. बरोबर, यात माझा म्हणजे कसं मी संगोपन करतोय ते जरा हे यांचे विचार जे झाले तर मला भर होते म्हणजे संगोपन करायला. त्यासाठी आता एक तुमच्या आयुष्यात जगताना खिलारसोबत आधारस्तंभ म्हणून करून घेत असताना किंवा तो तुम्ही सरळ मोठ्या मनानं उघड उघड जगासमोर सांगितलं की तुम्ही माझा आधारस्तंभ आहे, ही विचार फिक्स करण्यासाठी कोणाची साथ घेतली होती का किंवा कोणाला विचारलंय? नाही नाही, दुसरे साथ घेणं ती चुकीच आहे. माझ्या नजरेने ठीक आहे सुनील, मला सकाळी तुम्ही आज कोणतीही कारण न देता आज तात्काळ हाय अशा कंडिशन मध्ये तयार झालात आणि तुम्ही मला वेळ दिलात. तुम्ही कारण सांगितले नाहीत, उद्या करू परवा करू, मला आज काम आहे उद्या काम आहे, तुम्ही कारणाला जवळ केलं नाही, ह्या चॅनलला का जवळ केलं आणि वेळ का लवकर दिली? माणसाला एक लक्षात राहिलं पाहिजे, आपलं मरूपर्यंत काम आहे, मरूपर्यंत काम आहे. चांगल्या कामाला वेळ देणे गरजेचं, कारण की शेतकऱ्यांना समजते, जनतेला समजते हा माणूस किती वाजता इथं आला. आज माणूस 6 वाजल्यापासून माझ्याला मला भेटायसाठी ते डबा बोलला होती, त्या माणसाला वेळ देणं मला गरजेचं आहे. मी समोरचा जर आपल्याला वेळ देत असेल तर आपण वेळ द्यायला काय हरकत आहे, ह्या विचारावरती तुम्ही ठाम राहिलात. ठीक आहे सुनील मालक, तुम्ही वेळ दिला सकाळी, बाकीची कामं बाजूला ठेवून मान सन्मान दिला आणि आधारस्तंभ म्हणून हे वाक्य वापरलं आणि बरीच वाक्य किंवा बरीच उत्तरं तुम्हाला कसं ह्यात जागृत होऊन राहायचं आणि टिकायचं आहे, तसं तुमच्या उत्तरांसुद्धा अनेक शेतकरी जागृत होणार आहेत आणि टिकणार आहेत ते तुमच्या उत्तरानं. तुम्हाला आज लक्षात येणार नाही, जसं ह्या व्हिडिओला दिवस जास्त होतील, हे व्हिडिओ जुने होईल, तसं तसं तुमच्या उत्तराचा जगाला आधार लागलेला आहे तुम्हाला समजून. मी शेतकऱ्यांना सांगतो, वेळ घालवू नका, आजचा दिवस उद्या नाही, तुम्ही वेळ घालवा लागला, करा संगोपन, ही जर्सी कमी करा.
आपली ही पहिले बैलानेच करतो आपल्या वाट बदलाजवळ काय ट्रॅक्टर वगैरे काय नव्हतं त्याने करून बघा आपलं शरीर पण मजबूत होतं शरीर घट्ट होत दारात जनावर जर दिसलं देशी जनावर पण पाळून एक गाय बाजून बघायची जास्त पण पाळून बघायची तुमचाच विश्वास बघायचा ते देशी बरी वाटते का जर्सी बरी वाटते थोडा अभ्यास घ्यायचा शेतकऱ्यांना सांगतो आणि तो झालेला अभ्यास ह्या खिलार शेतकरीशाने यूट्यूब चॅनलला गडागडा मांडायला विसरू नका म्हणजे पुण्याईच काम फिक्स होणार आहे तुमचं तुम्ही तुमचं मत गडागडा मांडला दोन्हीतला फरक गडागडा मांडला तर आज गडागडा तुमच्यामुळे शाणी होणार आहे चार जण आता माझे मित्र म्हणतात की मी चार चर्चा करणार माझी एकच उपाय करतो तुमच्या चार माझ्या आता नाही म्हणलं तर 15 वर्षाची गाय आहे ती बघा 15 वर्षाची गाय वाटते का पुन्हा तुम्ही सांगा म्हणजे सर 15 वर्षाची मी 2007 ती मला वाटतं 7.5-8 महिन्याची अशी मुलीकीपेक्षा आई चांगली दिसते काटकटा जात वंश आणि बैल दाखवेल तसं वासरू होणार आता गाव आहे ती हो गाव आहे तुमच्या मोठ्या विकलेल्या बैलाकडून ठीक आहे धन्यवाद आभारी भविष्यासाठी शुभेच्छा आयुष्यभर मरेपर्यंत आज तुमच्या विचाराला ज्या विचारानं साथ भेटली त्या विचाराशी कट्टर राहायचं आणि तुम्ही जी बोललेली उत्तरे आहेत हीच उत्तरं तुमचा गुरु म्हणून तुम्ही वापरायची ठीक आहे धन्यवाद ना पॅन्ट जरा खाली करा या मेजर साहेब पाय काढा नमस्कार आपलं नाव सूर्यकांत बाळकृष्ण पवार साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय राहुल गडते तालुका सांगोला जिल्हा सोलापूर काय करता साहेब मी आर्मी मध्ये जॉब करतो सध्या ऑन ड्युटी तुम्ही आम्ही शेती करतो बर या ठिकाणी आज कसं काय आलात का आलात शेत आहेत साहेब बर शेतीसाठी पाणी पाजायसाठी आम्ही येतोय बर बर आज त्यांच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणजे तुम्ही गावकरी शेजारी आहे तुम्ही बरोबर शेजारी मग शेजारच्याला गुण माहीत असते बरोबर घरच्याला गुण माहीत असते पण घरचा बोलू शकत नाही पण तुम्ही आज शेजारी शेजारच्याला विचारतो आज शेजारी कसा आहे चांगला आहे चांगला म्हणजे मी विचारतो मग सांगू नका काय दुर्गुण असेल तरी पण सांगा मला दुर्गुण नाही अजिबात काय नाही त्याचं म्हणजे आज जे संगोपन जे करतायत किंवा ते बैल सांभाळतायत किंवा अगोदर कधीपासून सांभाळतायत ह्या गोष्टी तुम्ही डोळ्यानं बघताय कशा वाटते त्या चांगला काय फरक पडल किंवा काय बदल घडल किंवा हा माणूस हे काम करतोय मग ह्या कामाचा नेमका फायदा तोटा किंवा तुम्हाला शेजाऱ्यांना किंवा गावकऱ्यांना काय फायदा आहे गावकऱ्यांना म्हणजे हेच की आता आपण त्याने बैल केलाय त्याच्यानंतर आमच्या बी काही आहेत त्यांच्याकडून मग त्यांनी मुलाखतीत मागा सांगितलं बैलाकडे गाई येतात येतात का खरंय डोळ्यानं बघ आमच्या 2-3 गाई आहेत त्यांच्याकडे भरवून तुम्ही स्वतः भरवून घेतले या अगोदर कधी असं चर्चा करा वेळ भेटला होता का तुम्हाला किंवा तुमचं मत मांडा वेळ भेटला होता का प्रत्यक्षात तुमच्या काय वाटलं याबद्दल एक 5 मिनिटं मी तुमचा वेळ मागून घेतलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं चांगलं वाटतं की आपला बी विचार कोण तर पुढे घेऊन चाललाय माणूस चांगली गोष्ट आहे आता एक तुम्ही सदस्य किंवा शेजारी आहे किंवा ग्रामस्थ आहे गावामध्ये खिलार पण सांभाळत आहेत आणि जर्सी पण सांभाळत असतील बरोबर एक तुम्हाला एक फरक जाणवलेला सांगा की जर्सी गाय पाळल्यानंतर शेतकऱ्याला खरंच चांगला आहे का देशी गाय पाळल्याला शेतकऱ्यांना खरंच चांगला आहे आणि दोन्हीतला फरक आहे फरक
फरक देशी गाय पाळायला चांगला आहे की आयुष्य मर्यादा लोकांची वाढेल आणि त्यांचं चांगलं होईल. आणि देशी गाय कसं आहे ते आतापुरतं तात्पुरतं बघायला येत, पण भविष्याच्या रोगराई निर्माण ते काय बरोबर नाही. जर्सी त्याच्यातून रोगराई वाढते आणि आयुष्य कमी. आता मी साधं उदाहरण देतो, ह्याच्या सुद्धा तर देशी गाय आहे, जर्सी नाही. तुमच्यात पहिल्यापासून आहेत का? पहिल्यापासून. मेजर साहेब नमस्कार. नमस्कार. बर, तुमचं आज येणं कसं काय झालं इकडं? बघण्यासाठी. ही कल्पना डोक्यात कधी आली, कशी आली, कोण सांगितली? राजमळकेंच्या कल्पनेतून आलोय. सब एवढ्या लांब बैल बघण्यासाठी कधी आयुष्यात गेला होता? नाही, कधी नाही. पहिल्यांदाच आहे. काय वाटलं साहेब तुम्हाला? एकदम असं छान वाटलं बघून, एकदम एकदम असं आपण आलं असं एकदम मन प्रसन्न झालं की बैल बघून. साहेब तुम्ही याच्या अगोदर कधी फिरला नाही, कुठे गेला नाही? प्रथम फिरलात आणि मी चल चला म्हटल्यानंतर तुम्ही तात्काळ माझ्यासोबत आलात, काय वाटलं? कारण की किल्लावर असल्यामुळे आपणाला बी त्याचं नाद आहे. किल्लावर म्हटलं की चला, कुठेही चला, कारण की नाद आहे ते. काय आहे नादामुळे मिळते? नादामुळे नादामुळे आनंद मिळतो, ह्यात बाकी काय नाही. आनंद आहे, बाकी काय. आनंद आनंद ठीक आहे. हा जो या नादामुळे आनंद मिळतोय, हा अनुभव कधी आलाय? हे अनुभव तो मला भरपूर दिवस पण अनुभव आहे, पण बाहेर असं फिरलो नाही फिरलं. नाही साहेब तुमचं नशीब आहे, तुम्ही आदल्या जन्मीच पुण्य केलंय. एक समाधान आहे, एक नाद आहे, हे जी उत्तर दिलीत, ह्यात पडला म्हणून तुम्हाला उत्तर देता आलीत. इथून काय काय मिळणार आहे ते तुम्हाला सांगायला सुद्धा वेळ गावणार नाही, एवढं मिळणार आहे याच्यातून. आणि हे खिलार शेतकरी शाने यूट्यूब चॅनलला नोंद करायला विसरू नका. आणि तुमच्या आयुष्यात याच्या अगोदर कधी एवढी धडपड, एवढं बघणं किंवा खिलार सांभाळणं हे घडलं होतं का? अब आता सध्या काय करताय? खिलार आहेत का घरी? बरं, त्या गायची सुरुवात कशी झाली? प्रोत्साहन मिळाल्यानंतर. आता सध्या आहे गाई? ठीक आहे. आज तुम्ही डफळापूरमध्ये आलात माझ्यासोबत वाघमारे मामांच्या घरी, त्यांच्या गोठ्यात जी खिलार बघितली, काय वाटलं तुम्हाला? एकदम असं म्हणजे एकदम मस्त वाटलं, एकदम असं आल्यानंतर समजत, प्रत्यक्षात बघितलं म्हणजे अर्थात खिलारचा जो आनंद आहे, अनुभव आहे, हा शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा आणि विकत न घेता येण्यासारखा सांगू शकत नाही. प्रत्यक्षात बघितल्यानंतर त्याच माणसाला समजतं की अनुभव काय आहे. असं मी असं सांगितलं तर म्हणणार हा ठीक आहे, पण जे प्रत्यक्षात बघेल त्यावेळेस त्याला ते अनुभव येतोय काय आहे ते. ठीक आहे मेजर साहेब, धन्यवाद. व्हिडिओ बघून जरी कोण तुम्हाला विचारलं यातून एखादा देणार आहे किंवा हा बैल देणार आहे का वगैरे, त्यासाठी मोबाईल नंबर तुमचा सांगा. 95 27 96 65 86. कारण हा मोबाईल नंबर गाई भरवण्यासाठी किंवा बैल देणार आहे का म्हणून ह्या दोन प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला फोन येतील. त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट त्यांच्यासोबत संपर्क करू शकता आणि सरळ पद्धतीने त्यांना सांगू शकता. तुम्ही सरळ पद्धतीनं विचार केल्यास मी सुद्धा सरळ पद्धतीनं तुमच्या संग विचार करू शकतो. ओके ठीक आहे, धन्यवाद. हॅलो, बाय. जोडली